नमस्कार मित्रांनो मित्रांनो, मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन करता या यूट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, 13वा हप्त्याची वाट सर्वजण आतुरतेने पाहत आहेत। या हा जो हप्ता आहे तो जानेवारी महिन्यामध्ये मिळायला हवा होता, परंतु फेब्रुवारी एंड होत आला तरी आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही 2000ची रक्कम आलेली नाहीये। परंतु आता प्रत्यक्ष नरेंद्र मोदींनी हा मोड ठरवलेला आहे आणि तशी ऑफिशियल घोषणा ही भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिलेली आहे। तर तुम्ही इथं ट्विट पाहू शकता, नरेंद्र सिंग तोमर यांनी ट्विट केलेला आहे। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, पीएम किसान सन्मान निधि योजना के तहत लाभार्थी किसान परिवारों के खाते में 13वी किस्त हस्तांतरित करेंगे। आणि म्हणजे 13व्या हप्त्याची पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा येतील तर त्याची डेट देखील इथे दिलेली आहे, 27 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 वाजता ही डेट दिलेली आहे। तर 27 तारखेला सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2000ची रक्कम 13व्या हप्त्याची येणार आहे। तर याच्यामध्ये आता कुठलाही बदल नाहीये आणि फिक्स ही तारीख फिक्स आहे, 27 फेब्रुवारी 2023 या दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम ही येणार आहे। धन्यवाद।